राहत्या घरात सेवानिवृत्त शिक्षकासह चौघांचे मृतदेह आढळले. पाटण तालुक्यातील सनबूर येथील घटना. पाटण तालुक्यातील सनबूर येथे गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या घटनेमुळे ढेबेवाडी विभाग हादरला आहे. सनबूर येथील आनंदा पांडुरंग जाधव वय 75, पत्नी सुनंदा आनंदा जाधव वय 65, मुलगा संतोष आनंदा जाधव वय 45 व विवाहित मुलगी सौ पुष्पलता प्रकाश दस राहणार मंदरूळ गोये हे चार जण झोपलेल्या स्थितीत मयत आढळून आले आहेत. सेवानिवृत्त शिक्षक आनंदा जाधव हे आजारी होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. काल गुरुवारी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना तेथून घरी सोडण्यात आले. रात्री सनबूर येथील राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली होती. लाईट नसल्यामुळे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. आजारी व्यक्तीसोबत पत्नी मुलगा व मुलगी व ते स्वतः असे चौघे जण या ठिकाणी होते. विवाहित मुलगी पुष्पलता दस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या चौकशीची विचारपूस केली. सनबूर येथील घटना घडली ते घर एका आडबाजूला आहे. पुन्हा शुक्रवारी सकाळी त्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणी फोन उचलत नसल्याने शेजारील व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यास सांगितले. काही लोक घरी गेले असता त्यांनी दरवाजा ठोठवला मात्र आतून दरवाजा बंद होता व कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाज्याची कडी तोडून आत पाहिले असता चारही जण अंथरुणावर मृत अवस्थेत पडलेले दिसले. पोलीस पाटील राजेश सुतार यांनी ढेबेवाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी पोलिसांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या घटनेची पाहणी करून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. या घटनेने संपूर्ण विभाग हादरला असून तपासानंतरच या घटनेचे कारण स्पष्ट होईल. मुक्तागिरी न्यूजसाठी श्रीकांत पाटील, ढेबेवाडी.